आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल महिलांनी स्वतःचे सामर्थ्य जाणून 100% प्रयत्न केल्यास हमकास यश आमदार सौ जोल्ले यडूरचा अब्दुल कलाम महाविद्यालयात महिला, महा महिला सबलीकरण कार्यक्रम महिलांनी स्वतःचे सामर्थ्य जाणून शंभर टक्के प्रयत्न केल्यास यश हमकास मिळेल असा विश्वास निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केलाय निपाणी तालुक्यातील के एडूर येथील सहकार शिक्षण व समाजसेवा संस्थाच्या अब्दुल कलाम एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू महाविद्यालयातील आयोजित विशेष शिबिरात त्या बोलत होत्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ साधना पोटे सौ सुनीता भोजकर धनश्री देसाई तसेच विना मुतालिक देसाई या उपस्थित होत्या प्रारंभी उपस्थितांचं स्वागत सौ सविता यांनी केलं संस्कृती व संस्कार सांभाळत पारिवारिक जबाबदारी पूर्ण करताना महिलांनी व्यवसाय सुरू करावेत आणि ते यशस्वी करून दाखवावेत आज विविध क्षेत्रात यशस्वी महिला उद्योजक या देशात आदर्श मानल्या जातात असं प्रतिपादन यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं तर यावेळी सौ साधना पोटे बोलताना म्हणाल्या की महिला स्वावलंबी बनाव्यात यासाठी शासनाने विविध योजनेतून आर्थिक तरतूद केली गेली आहे या लाभ घेऊन महिलांनी गृहउद्योग अवलंबल्यास त्या स्वावलंबी जीवन जगू शकतात त्याचबरोबर समाजाच्या विकासालाही हातभार लावू शकतात असं मत सौ साधना पोटे यांनी व्यक्त केलं यावेळी सौ धनश्री देसाई बोलताना म्हणाले की जोल्ले उद्योग समूहाने निपाणी मतदारसंघातील अनेक महिलांना स्वतःचा उद्योग उभा करण्यास मदत करून त्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचा उद्धार केला आहे त्यासाठी चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील महिलांनीही जो दाम्पत्यांचा आधार घेऊन स्वतःचा उद्योग स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या समारंभास वैजयंती चिंगरे सुवर्णा उमराने शांताबाई वाळके सुनीता धडे श्रीदेवी मठपती एकसंबाच्या नगराध्यक्षा मंजूश्री कट्टीकर लता वाळके सुजाता कबाडे रेणुका आमनगी मंगल जोल्ले महादेवी हलकटे उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब ज्योती युथ फाउंडेशनचे बसव प्रसाद आशा ज्योती मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोल्हे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सुधा पाटील यांनी करून आभार मानले महानकर न्यूज साठी येडूरहून राजू कोळी